सोलापूर शहरातील परिवहन बस सुधारण्याबाबत कुणालाच काही देणेघेणे नसल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे 30-30 भाषणे करणे यावर नगरसेवक धन्यता मानतात. त्यामुळे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक तेच ते प्रश्न मांडत आहेत. मात्र एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडत नाही आणि एकही प्रश्न तडीस लावला जात नाही. परिवहनला दररोज 2.5 लाख रुपयांचा तोटा होत आहे, तर जवळपास 1.5 वर्षापासून कामगारांचे पगार नाहीत, पूर्ण वेळ व्यवस्थापक नाही, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. चोरी करणाऱ्यांवर काहीही कारवाई केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सभागृहात रियाज खैरादी यांनी परिवहन समिती सभापतीने 17 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब निदर्शनास आणली. 28 बसेस रस्त्यावर धावत असताना 275 टायर का खरेदी केले असा मुद्दा गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मांडला. 12,000 रुपयाचा नवा टायर 4,000 रुपयाला विकत दिला जात आहे असा गौप्यस्फोट शशिकांत कैंची यांनी केला. गेल्या वर्षभरात परिवहनला 10.5 कोटी रुपये दिले तरीही परिवहन सुधारत नाही. चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा अशी सूचना आनंद चंदन शिवे यांनी केली, तर UN बेरिया यांनी परिवहनकडे महापौरांनी लक्ष देण्याची मागणी केली. कामगारांचा पगार वेळेवर द्यावा असे मत कामिनी आडम यांनी मांडले. एकूणच सर्वांनी भाषणबाजी केली, मात्र एकाही प्रश्नाचे उत्तर महापौरांनी दिले नाही आणि कोणतीच ठोस कारवाई करण्याचे अभिवचन देखील दिले नाही. अजय देवगण यांचा 100वा चित्रपट असलेला तानाजी सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. देशभरात 3,880 स्क्रीन तानाजी चित्रपटाला मिळाले आहेत. 2D आणि 3D असलेला हा चित्रपट बहुचर्चित बनला आहे. आजवर तानाजी या चित्रपटाने तब्बल 128 कोटींचा गल्ला पार केला आहे. देशभरात विविध ठिकाणी या चित्रपटाचे उत्स्फूर्तपणे आणि उत्साही वातावरणात स्वागत होत आहे. शिवाजी महाराज आणि तानाजी यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी अक्षरशः तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची शासनानं बदली केली आहे. शनिवारी आजवर केलेल्या कामाबद्दल सोलापूरकरांचे त्यांनी आभार मानले. सोलापूरची विमानसेवा मी सुरू करू शकलो नाही याबाबत खंत वाटत असल्याचं भोसले म्हणाले. शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने 21 ते 22 जानेवारी दरम्यान सोलापुरातील बार्शी रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित केला आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास, चारा उत्पादन, द्राक्ष पीक संरक्षण, स्वयंरोजगार आदी विविध विषयावर या महोत्सवामध्ये चर्चासत्र होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भालगावचे कृषी सहाय्यक आनंद घुगे यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. मंगळवारपासून ते गायब होते. त्यांचा खून कशामुळे झाला याचा तपास कुर्डुवाडी पोलीस करत आहेत. धनराज यात्रा कंपनी, यमाई ट्रॅव्हल्स, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर, कुरवपूर यात्रा फक्त 1,000 रुपयात. यात्रा दिनांक 22 आणि 23 जानेवारी 2020. पत्ता UGF 67 दी स्क्वेअर मॉल, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर. त्वरित बुकिंगसाठी संपर्क 88 88 88 36 79. सोलापूरचे भाजपाचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे असलेला बेडा जंगम जातीचा दाखला बनावट असल्याचा अहवाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार खासदार डॉक्टर महास्वामी यांना समितीने नोटीस बजावली असून याबाबत सुनावणी सुरू आहे. या समितीसमोर शनिवारी सुनावणी झाली, मात्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रजेवर असल्यामुळे ही सुनावणी आता 27 जानेवारी रोजी होणार आहे. मेगाभरतीमुळे भाजपनं सरकार घालवले, शिवाय माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील मेगाभरतीचाच फटका बसला अशा शब्दात भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. जळगावातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत खडसे बोलत होते. भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आम्ही केले आणि त्याच नेत्यांना भाजपामध्ये स्थान देण्यात आले. ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते तर भाजपाला 220 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असेही खडसे म्हणाले.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पुण्याहून मुंबईकडे जाताना खालापूर टोल नाक्याजवळ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला मोठा अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तातडीने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सोलापूर विमानतळ सल्लागार समितीची बैठक बऱ्याच वर्षांनंतर शुक्रवारी पार पडली, मात्र या बैठकीत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. विमानसेवा कधी सुरू करायची, सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणीबद्दल तसेच विमानसेवा सुरू करण्याबाबतच्या इतर अडचणी काय, याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे बैठकीचा केवळ सोपस्कार यावेळी पार पाडण्यात आला. या बैठकीला खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार सुभाष देशमुख, मनपा आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, नगर अभियंता संदीप कारंजे, होडगी रोड विमानतळाचे व्यवस्थापक संतोष कौलगी, बोरामणी विमानतळाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, डॉक्टर गिरीश वळसंकर, प्रकाश हत्ती यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. शिंगवी ज्वेलर्स, 100% होलमार्क, BIS, 91.6, 22 कॅरेट दागिने. सोलापूर शहर व जिल्ह्यात नावलौकिक असलेले सुवर्ण पेढी एकमेव दुकान म्हणजेच शिंगवी ज्वेलर्स. विश्वास आणि नाविन्य यांचा सुरेख संगम. 1984 पासून अखंड सेवेत. दागिने परतेवेळी मोडीसाठी 100% परतावा. अंगठी, चेन, ब्रेसलेट, कडा, मंगळसूत्र, इयरिंग, नेकलेस, बांगडी, डायमंड. शिंगवी ज्वेलर्स, 817 पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर. फोन 2 32 72 73 आणि 5/6 सिटी प्राईड, VIP रोड, सोलापूर. फोन 2 31 99 90. या बातमीपत्राचे प्रायोजक सर्वोदय भंडार, क्रॉकरी, किचनवेअर, अप्लायन्सेस, पारस इस्टेट, नवी पेठ, सोलापूर. फोन 2 72 66 69. मुंबई ते दिल्ली हे अंतर 1200 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. मुंबई ते दिल्ली प्रवासाला आजच्या घडीला साधारणतः 24 तासांचा वेळ लागतो, मात्र आता प्रवासाचा हाच वेळ निम्मा होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. मुंबई दिल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर कारने मुंबई दिल्ली प्रवासाला फक्त 12 तास लागतील असं गडकरी म्हणाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेतील वेगवेगळे प्रयोग सोलापूरच्या जनतेसमोर येत आहेत. पार्क चौक ते पडकुले सभागृह हा मजेशीर रस्ता पाहिल्यानंतर आश्चर्य निश्चितच वाटेल. पार्क चौकातच अन्नपूर्णा मिठाईच्या समोर एक भले मोठे चेंबर केले असून हे चेंबर रस्त्याच्या मध्ये असल्यामुळे रस्त्याला अडथळा ठरत आहे. पाणी पुरवठा योजनेतील पाणी सोडण्यासाठी ही चावी आहे, मात्र या चावीसाठी रस्त्याच्या मध्येच चेंबर बांधल्याने स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांनी अकलेचे तारे तोडल्याचे दिसते. राष्ट्रपतींकडून वीरता पुरस्कार मिळालेले आणि दहशतवाद्यांशी हातमिळवणी करणारे देवेंद्र सिंह यांना 12 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. हे DSP दर्जाचे अधिकारी आहेत. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या 7 दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी सिंग यांनी 12 लाख रुपये घेतल्याचे सांगण्यात येते. काश्मीर येथील कुलगाम येथे DSP सिंग यांची चौकशी सुरू आहे. या कामी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सिंग यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.